घरात माझी पद्मजादी होती, माझ्या दीने या घराला घरपण दिलं, पण आता या घरात माझ्या दीची जागा माझ्याशिवाय दुसरं कोणीही घेऊ शकत नाही। बघ गिरिजा, हे तुला स्वतःला मनापासून नाही वाटत आहे, तू समजून घे, तुझ्या मनात कोणीतरी भरवतंय आणि आत्ता तुला ते फॅसिनेटिंग वाटतंय, बस फॅसिनेटिंग। माझ्या दी बद्दलच्या माझ्या फिलिंग फॅसिनेटिंग या कॅटेगरीतल्या नाही आहेत। तू नाही समजून घेतेस गिरिजा। जीजू, अरे ह्या घरात दीच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी आणणं हा तिचा इन्सल्ट आहे, तुझ्या का नाही लक्षात येते? तेच तर तुला कळत नाहीये। तुला माझ्याशी लग्न करायचंय की पद्मजाची जागा भरून काढायची आहे? तुला जे समजायचंय ते समज, पण तुझा होकार लवकर कर। आई, काय भरून ठेवलंयस तू तिच्या मनात? मी भरवलं? भरवायला ती काय 4 वर्षाची मुलगी आहे का रे? तिला तिचे विचार आहेत का? वाद घालून आपल्या हाती काही लागणार आहे का? मी तू श्यामल, तू जरा शांत बसशील? बाबा श्री, तू ही वाद नको घालूस। अगर या तुझ्या बोलण्यामुळे उद्या अंजलीने नकार दिला तर? अगर तिला चांगला मुलगा मिळेलही, पण आपल्या या मानाच्या गणपतीला कुठे खपवणार? माझ्या आजच्या वागण्याचा आपल्याला कसा फायदा होतो हे तुम्ही बघाच। काय डोक्यात काय तुझ्या? सुनील, हे मायलेकीनं मी चांगलंच ओळखते। 2 दिवस, 2 दिवसात तिचा होकार येतो की नाही ते तू बघच। म्हणजे मुलगी स्वतःच लग्न जमवायला आली आणि तुम्हालाच माहित नाही? हो, तिने तर सरळ सरळ सांगून टाकलं की तिला श्रीशीच लग्न करायचंय। हॅलो, हॅलो, आहात ना तिकडे? सॉरी, पण मला नाही कळत सुनीलशी लग्नाला मी नकार का दिला ते। मला माफ करा आई बाबा। पद्मजाच्या वेळी माझं कोणी ऐकलं नाही, पण आता पुन्हा तीच चूक मी नाही होऊन देणार। मी श्रीकांतशीच लग्न करणार। माझ्यावर ओरडू नकोस गिरिजा। मी काय सांगते ना त्याचा नीट विचार कर, पण तरी देखील आत्महत्या करायची असेल ना तर समुद्रात जाऊन जीव दे, पण श्रीकांतशी लग्न करून नाही। डबा घेतलाय मी, येते। या, आमच्या उपकारालाच जात आहेत नोकरीला, या। तिला सांगा तिच्या जन्मापूर्वी आम्ही जगतच होतो आणि तिच्या लग्नानंतर आम्ही जगणारच आहोत। काही अडलेलं नाही तिच्या नोकरी वाचून, आम्ही कसे जगणार याची काळजी करायची काही गरज नाहीये। अंजू, आज ऑफिसला तू नाही गेलीस तर चालेल? नको जाऊस। आई, 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 अगं दादू बस स्टॉपवर थांबलाच नाही, त्याने तिथनं रिक्षा पकडली आणि मग समर्थनगरच्या बस स्टॉपवर जाऊन थांबला। बघा, तिथे बराच वेळ त्यांनी वाट बघितली आणि नंतर त्या अंजलीच्या घराच्या दिशेने चालायला लागला। त्या मुलीच्या मागे अजूनही जातोय तो। असली अवदसा शिरली आहे ना त्याच्या आयुष्यात, कळत नाही मला। नाही, माझ्या मुलाला वाचवला पाहिजे। या मुलीचं काही खरं नाही आहे, मला तिला जाब विचारलाच पाहिजे। मी जाते, सरू सरू चल माझ्यासोबत। श्यामल, माझं ऐक अगं। सरू, तू तरी माझं। श्यामल, ओ, कुठे तुमची ती दीड पायाची मुलगी?